चंद्रपुरात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या स्वागतासाठी पायघड्या, विदर्भ दौऱ्यावरून नव्या राजकारणाच्या नांदीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत शिंदे आणि ठाकरे गटातल्या नव्या वादाच्या बातमीने। हा वाद निर्माण झाला ठाण्यामध्ये एका वाचनालयाच्या वरून। ठाण्यामध्ये आता शिंदे आणि ठाकरे गट हे आमने सामने आलेले आहेत आणि तिथं हा नवा वाद पेटलेला आहे। वाचनालयाच्या या वादामध्ये आता शिवसेना प्रतिष्ठान वाचनालय बॅनरवरून वाद निर्माण झालाय। बॅनरवर एकनाथ शिंदेंच्या फोटोला ठाकरे गटानं आक्षेप घेतलेला आहे। खासदार राजन विचारे यांनी हा आक्षेप घेतलाय। मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठे झाले का, बाळासाहेबांपेक्षा इतरांचे फोटो छोटे लावणं कितपत योग्य, असा सवाल राजन विचारे यांनी उपस्थित केला। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। अजित, काय नेमका हा वाद आहे, सविस्तर सांगा। विलास, आपल्याला माहिती आहे की जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी त्यांचा वेगळा गट स्थापन केला आणि भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केलेली आहे, त्यानंतर त्यांच्या ठाण्यातच त्यांचे जुने सहकारी जे राजन विचारे यांनी नेहमी त्यांना विरोध केलेला आहे। हा विरोध वेळोवेळी दिसलेला आहे। त्यात आज मनोरमा नगर येथे एक जे वाचनालय होतं शिवगर्जना प्रतिष्ठानचं, आनंद घे वाचनालय, या वाचनालयाचा जो बॅनर होता त्या बॅनरवरती आनंद घे आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचे फोटो होते। पण ते फोटो जे आहेत ते फोटो काढण्यात आले आणि त्याच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा छोटा फोटो, आनंद घे यांचा छोटा फोटो आणि एकनाथ शिंदे यांचा मोठा फोटो असा लावण्यात आला होता। हा बॅनरचा व्हिज्युअल जे आहे किंवा बॅनरचा फोटो घेण्यास पोलिसांनी मनाई केली, ते व्हिज्युअल जे ते घेऊन दिले नाही। पण याच्यावरती खासदार राजन विचारे, केदार दिघे आणि ठाकरे गटातील अन्य जे शिवसैनिक आहेत त्यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे की बाळासाहेब ठाकरेंपेक्षा बाकी जण कोणी मोठे आहेत का, त्यांचे फोटो आले, हा नेमका आक्षेप आहे। यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की विलास, येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जसं निवडणुका जवळ येतील तसं बरोबर हा संघर्ष अधिक पेटणार हे निश्चित आहे। दरम्यान जो आक्षेप घेण्यात आला खासदार राजन विचारे यांच्याकडून, त्याबद्दल त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं जाणून। मला वाटतं 15 वर्षापासून या ठिकाणी कर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने या ठिकाणी वाचनालय होतं आणि या वाचनालयामध्ये जर बघितलं 2 दिवसापूर्वी या संबंध बोर्ड काढून तिथे दुसरा बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला होता। आज तुमच्या माहितीकरता सांगतोय की या ठिकाणी आमचे आदरणीय संतोषजी शिर्के आणि सर्व आमचे महिला आघाडी आणि सर्व पदाधिकारी हे जेव्हा ही बाब लक्षात आल्यानंतर आज ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलात बाळासाहेबांचा फोटो एवढासा छोटा आणि आपल्या दिघे साहेबांचा पण छोटा फोटो आणि यांचा फोटो मोठा। यानंतर बातमी ती म्हणजे कोकणात सुरू झालेल्या ठाकरे आणि शिंदे गटातल्या धुमशानाचे। हे राजकीय धुमशान सुरू झाले कोकणामध्ये आणि वेगवेगळ्या मुद्द्यावर। आता मुद्दा आहे दापोलीमध्ये सेना शिंदे गटातल्या या वादाचा, रामदास कदमांचा पुतळा जाळण्यावर। शिवसेनेच्या शाखेच्या समोर दोन्ही समर्थक आमनेसामने आले, त्यांच्या तुफान राडा झाला, दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर टीका केल्याच्या नंतर त्यांचा पुतळा जाळण्याचा निर्णय हा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घेतला आणि शाखेच्या समोरच पुतळा जाळला जात होता त्याचवेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि रामदास कदम यांच्या कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला, त्याला विरोध केला आणि म्हणून हे दोन्ही कार्यकर्ते आमनेसामने आले। पोलिसांनी मध्यस्थी करत या दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला। दसरा मेळाव्याला अवघे 15 दिवस शिल्लक आहेत, मात्र अजून सुद्धा या दसरा मेळाव्याच्या संदर्भातला निर्णय, शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार याचा निर्णय झालेला नाही आहे, त्यामुळे शिवसेनेची धाकधूक वाढली आहे। पण केवळ धाकधूक नाही आहे तर आता शिवसेनेनं निर्णायक भूमिका घेण्यासाठी निर्वाणीची भाषासुद्धा सुरू केलेली आहे। आपल्याला परवानगी मिळाली नाही तर जिथं उद्धव ठाकरे सांगतील तिथं आपण
हा दसरा मेळावा घेऊ अशी भाषा शिवसैनिक वापरतात। तर काही शिवसैनिकांना वाटतंय की शिवाजी पार्कवरच शिवसेनेचा दसरा मेळावा होईल। मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून शिवसेनेला तारखांवर तारखा मिळतात। शिवसैनिक पालिकेचे उमरे झिजवतात तरीही त्यांना परवानगी मिळत नाहीये असं चित्र आहे। शिवसैनिकांचा संयम सुटत चाललाय। शिवाय दुसऱ्या दसऱ्याला आता 15 दिवस शिल्लक राहिल्यानं तयारी कशी करणार असा मोठा प्रश्न शिवसैनिकांच्या समोर उभा ठाकलाय। ऑगस्ट रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे दसऱ्यांची परवानगी मिळण्याकरता पहिला अर्ज दिला होता। आज जवळजवळ 20 सप्टेंबर आहे आणि एवढ्या कालावधीमध्ये 2 वेळा पत्र आणि 3 वेळा प्रत्यक्षात भेट विभाग अधिकाऱ्यांची आम्ही घेतलेली आहे। 16 तारखेला विधी खात्याकडे दसऱ्याच्या परवानगीबाबत वॉर्डने त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, पण विधी खात्याकडनं आज मितीपर्यंत कोणताही निर्णय झालेला नसल्यामुळे आम्हाला ह्या दसऱ्याच्या परवानगीचं तुम्हाला आत्ताच्या घडीला उत्तर देता येणार नाही। ही भूमिका सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे ठरवतील का त्याप्रमाणे सांगितलं जाईल, पण शिवसेनेचा एक उपनेता किंवा शिवसैनिक या नात्याने आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत। निर्णय कोणताही असून दे, पण दसरा या दसऱ्याचा मेळावा ज्या प्रकारे शिवसेना प्रमुखांचे विचार ऐकण्याकरता सगळे जण आतुरतेने वाट बघायचे, आजच्या या परिस्थितीमध्ये सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचे विचार आणि त्यांच्या दसऱ्याचं सोनं आम्हाला त्यांच्यावर लुटायचं आहे। या प्रशासनावर आमचा काढीचा विश्वास नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं होतं की विधी खात्याचं काय मत आहे किंवा कोणत्या पद्धतीने पत्र आणि कधी व्यवहार तुम्ही केलेला आहे याचा आम्हाला लेखी तपशील द्या। आता इथे विभाग अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर त्यांनी लेखी पत्र आम्हाला दिलंय। शिवाजी पार्कवर दसरा मेळावा व्हावा याच्यासाठी ठाकरे गट अतिशय आग्रही भूमिका घेऊन आहे। शिंदे गटानं सुद्धा आग्रही भूमिका घेतली आहे, पण शिवतीर्थ कुणाचं या प्रश्नाचं उत्तर मात्र अजून महानगरपालिकेनं दिलेलं नाही आहे। आणि त्या संदर्भात जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार BMC निर्णय घेण्यासाठी 2 दिवसांचा अवधी घेतलेला आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार असल्यानं कोणत्याच गटाला परवानगी दिली जाऊ नये असं मत पालिका अधिकाऱ्यांच्या चर्चेत मांडल्याची बाब सुद्धा समोर आली आहे। त्यामुळे शिवाजी पार्कवर यावर्षी कदाचित कुठलाही दसरा मेळावा होणार नाही असं दिसतंय। शिवसेनेची भूमिका ही नेहमी पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ठरवतात। त्यांनी तर पहिलंच सांगितलं आहे दसरा मेळावा तर होणारच आणि तो शिवाजी पार्क तीर्थावर। त्यामुळे ज्या काही कोंडी करतायत म्हणजे अनेकांचं म्हणणं आहे कितीतरी तज्ज्ञांनी त्याच्यावर मत दिलंय की हो एक मैदान एक झेंडा एक नेता एक पक्ष हे समीकरण आहे। मला खात्री आहे परवानगी मिळेल कारण नाकारण्यासाठी त्यांना कारणं द्यावी लागतील। आमचा मेळावा हा हिंदुत्वाच्या विचाराचा मेळावा होतोय, भगव्याचा विचाराचा मेळावा होतोय। 1984 ज्यावेळेस आम्ही आलो तर हिंदुत्वाचं रक्षण करणारी शिवसेना या बाळासाहेबांच्या 4 शब्दांवर आम्ही शिवसेनेमध्ये आलो आणि मला तरी असं वाटतं की हा जो आमचा मेळावा होतोय हा दिघे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराचा मेळावा होतोय आणि समोरचा जो मेळावा होतोय तो शरद पवार साहेब आणि सोनिया गांधींच्या मिक्स विचारांचा तो मेळावा होतोय। तर बाळासाहेबांनी ती जबाबदारी शिवाजी पार्कच्याच मैदानावर उद्धव ठाकरे साहेबांच्यावर सोपवलेली होती म्हणजे शिवसेना प्रमुखाची, आणि त्यांनी सांगितलेलं होतं की इथून पुढे शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील आणि तुम्ही सगळ्यांनी साथ द्या, तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्या, तुम्ही सगळ्यांनी पाठीशी उभं राहा। तर त्यांनीच त्यावेळेस आवाहन केलेलं होतं तर तसाच पद्धतीचा मेळावा आता BKC काहीतरी शिंदे गटाचा मेळावा होणार आहे अशी बातमी आहे, त्यांना ती जागा उपलब्ध करून दिली तर इकडची जागा ह्या शिवसेनेला द्यावी उद्धव ठाकरे साहेबांच्या। दुर्दैवी आहे मला तसं आदरणीय पवार साहेबांनी 10 का 15 दिवसापूर्वी एक गोष्ट ते बोलले होते की मुख्यमंत्री हे पद खूप मोठं असतं आणि ते सर्वसमावेशक असलं पाहिजे। आमच्याही काळात दसरा मेळावे व्हायचे, अनेक पक्षांचे मेळावे,
दिलदारपणे आमच्या विरोधात त्या व्यासपीठावरनं भाषणं व्हायची. आम्ही अनेकदा उत्सुकतेने ते लाईव्ह असतील किंवा बातमी काढायचो की अरे काय बोलले आपल्या विरोधात. त्याच्यामुळे मोठा नेता असतो ना, तो मोठा फक्त पदानी होत नाही, तो कर्तृत्वानी होतो आणि दिलदार असतो. राजा जेव्हा कुठलाही मोठा माणूस बसतो ना, तो नेहमी दिलदार असला पाहिजे. तर आपण बघितलं या सगळ्या राजकीय प्रतिक्रिया होत्या दसरा मेळाव्याच्या संदर्भातल्या. दसरा मेळाव्याचाच एकटा वाद नाही आहे, वाद अनेक आहेत आता ठाकरे आणि शिंदे गटामध्ये. आणखी एक वाद तिकडे ठाण्यामध्ये कल्याणमध्ये आहे, तो म्हणजे कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरून आरती नेमकी कोणी करायची, तिथला नवरात्रोत्सव कोण साजरा करणार, यावरून सुद्धा शिंदे समर्थक, शिवसेनेचे ठाकरे समर्थक यांच्यात आता नवी लढाई रंगली आहे. हे दोन्ही कार्यकर्ते आमनेसामने आलेत. कल्याणच्या दुर्गाडी या किल्ल्यावरती गेल्या 54 वर्षांपासून शिवसेनेकडून नवरात्रोत्सव साजरा केला जातो, मात्र आता शिंदे समर्थकांनी ही दुर्गाडी किल्ल्यावरती परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला, त्यामुळे शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यापाठोपाठ आता कल्याणमध्ये नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्सीखेच पाहायला मिळते. दरम्यान आता शिंदे आणि ठाकरे गटापैकी तिथं कुणाला परवानगी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कल्याणकरांचं एक मानाचं स्थान या उत्सवाचं, कारण शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली कल्याणभूमी हा दुर्गाडी किल्ला आहे आणि दुर्गाडीचा उत्सव हा होणारच. आणि आम्ही या उत्सवासाठी 29,800 परवानगी सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितलेली आहे आणि आम्हाला ती परवानगी मिळेल असं आम्हाला वाटतं. 5 ते 6 लाख भाविक तिथे 9 दिवसात दर्शनासाठी येत असतात. कल्याणच्या पंचक्रोशीतील सर्व लोक आवर्जून या उत्सवाला भेट देतात. एक जागृत देवस्थान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती येऊन गेलेले आहेत. तो उत्सव करण्याची संधी मला भेटावी म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात आरोपपत्र ईडीनं दाखल केलं, पण या आरोपपत्रात स्वर्गीय विलासराव देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आल्यानं आता एक नवं राजकीय वादळ उठलंय. पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट. पत्राचाळ प्रकरणाला नवं वळण. आरोपपत्रात पवार देशमुखांचा उल्लेख. पत्राचाळीसाठी घेतली होती बैठक. मुंबईतील पत्राचाळ प्रकरणी ईडीनं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं, मात्र आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचाही उल्लेख करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 2006 तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी म्हाडा अधिकारी आणि पत्राचाळीतल्या रहिवाशांची एक बैठक घेतली. त्या बैठकीला संजय राऊत हजर होते. तसंच 2007 सुद्धा अशीच एक बैठक तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्या बैठकीलाही संजय राऊतांनी हजेरी लावली होती असा ईडीचा आरोप आहे. 2007 स्वर्गीय विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते. पत्राचाळ पुनर्विकासासाठी संजय राऊतांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांसोबत प्रवीण राऊत आणि वाधवान बंधूंची बैठक घडवून आणल्याचा आरोप ईडीनं केलाय. आता या प्रकरणावरून राजकारण सुरू झालंय. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवारांची चौकशी करण्याची मागणी भाजपच्या प्रवक्त्यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी पत्र पाठवून आज मागणी केली आहे. मुंबईतल्या मराठी माणसाला बेघर करण्याच्या कारस्थानामध्ये संजय राऊतांच्या शिवसेनेबरोबर शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तत्कालीन काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री या सगळ्यांचा काय सहभाग आहे किंवा नाही याची सर्वस्तरीय चौकशी करावी. भाजपच्या या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलंय. उद्याच्याला एखादी एजन्सी असती इन्क्वायरी करणारी, त्यांना जो अधिकार असतो त्यांनी काय करावा त्यांचा अधिकार आहे. आता ती कोर्ट मॅटर झालेली आहे. आता कोर्टात ज्यांनी त्यांनी आपापले वकील देऊन आपापली भूमिका व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मांडावी आणि मग त्याच्यातनं अंतिम कोर्ट अंतिम काय तो फैसला त्या ठिकाणी देईल.
एकीकडे ईडीच्या आरोपामुळे संजय राऊत चांगलेच अडचणीत आलेत, तर दुसरीकडे या आरोपपत्रामुळे शरद पवार आणि विलासराव देशमुखांच्या नावाचा उल्लेख आल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पत्राचाळीच्या व्यवहाराशी आपला काडीचा संबंध नाही असा दावा सातत्यानं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून केला जात होता, पण हा दावा आता ईडीनं फेटाळून लावलेला आहे, खोडून काढलेला आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणी संकल्पनेच्या संपूर्ण प्रक्रियेत राऊत सहभागी होते असा दावा ईडीनं दोषारोप पत्रात केला आहे. 12 ऑगस्ट 2006 रोजी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना गोरेगाव इथल्या सिद्धार्थनगरमधल्या पत्राचाळीच्या पुनर्विकासाबद्दल चर्चा करायची होती. ही चर्चा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होती, तेव्हा या बैठकीत संजय राऊत आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 3 ऑक्टोबर 2007 रोजी या संदर्भात घेतलेल्या बैठकीत राऊत उपस्थित होते असंही दोषारोप पत्रात म्हटलंय. खरं तर महाराष्ट्रामध्ये दोन प्राण्यांमध्ये सध्या प्रचंड वाद पेटलाय. ह्या दोन प्राण्यांमध्ये नाही, दोन प्राण्यांवरून वाद पेटलाय राजकीय. एका बाजूला चित्ता, जो आत्ताच भारतामध्ये आलेला आहे 70 वर्षानंतर. दुसऱ्या बाजूला काही वर्षांपूर्वीच पेंग्विन मुंबईमध्ये आला. पण या दोघंही आता गुण्यागोविंदानं नांदत असले, सुखानं राहत असले, तर राजकारणी मात्र यांना काही सुखानं राहू देतील असं वाटत नाही. या दोन प्राण्यांवरून मोठं राजकीय वादंग देशभरात आणि राज्यातसुद्धा माजलेलं दिसतंय. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसनं सवाल उपस्थित केला की भारतात चित्ता आला म्हणून इथल्या बेरोजगारीचा प्रश्न संपणार आहे का. दुसऱ्या बाजूला पेंग्विन मुंबईत आले म्हणून मुंबईचा विकास झाला का, हा सवाल भाजपनं विचारलाय. त्यामुळे बिचाऱ्या दोघांच्या समोर सुद्धा प्रश्न निर्माण झालाय, बाबांनो आमचं चुकलं काय. चित्त्यावरून राष्ट्रवादीचा भाजपला टोला. त्याच्यातून काही रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही, त्याच्याऐवजी भेदांताचं काय होणार.